आदेशीच्या अधिकाऱ्याने स्पष्ट सांगणं आहे की या कायद्याने प्रतिबंध करायचं, आम्हाला कायद्यानेच मोकळीक दिलेली आहे, घटनेने पूर्ण अधिकार दिलेला आहे आणि तो अधिकार आम्ही आज बजावतोय, कळलं? आणि हा अधिकार बजावत असताना जर कोणाच्या दबावाखाली येऊन जर पीसीसीचे अधिकारी जर कारवाई करायचं म्हणत असेल तर ते गैर आहे आणि ते आम्हाला मान्य नाही। आम्ही अधिकृतच आहोत, नोंदणीकृत बोटींद्वारे आम्ही समुद्रात मासेमारी करतो, असे असताना आमचेच मच्छीमार बांधव ज्यांना आपण पारंपरिक मच्छीमार म्हणत चाललो आहोत ते आमच्या विरोधात उपोषणास बसले आहे। या मच्छीमारांनी कायदा समजून घ्यावा, त्याबरोबरच फिशरीज अधिकाऱ्यांनीही कोणाच्या दबावाखाली कारवाई केल्यास ते गैर आहे, घटनेने आम्हाला दिलेला अधिकार कोणी हिरावून घेऊ शकत नाही, असे सांगत सिंधुदुर्गातील पर्ससीन व्यावसायिक अशोक सारंग व सहकाऱ्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे। यावेळी सारंग यांनी शासन प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात रोखठोक भूमिका मांडली, कायद्याच्या बाजूही लेखी पुराव्यांसह सांगितल्या। राजकोट येथील हॉटेल हायटाईड येथे पत्रकार परिषद झाली, यावेळी जॉन नरोना, सहदेव वापारडेकर, गोपी तांडेल, रेहान शेख, अमित गावकर, मुजफ्फर मुजावर, पास्कोल पिंटो, ओंकार खंदारे, गौरव प्रभू, रुजारिओ पिंटो, इलियास खोलसेकर, श्रीपाद पाटकर, हनीफ मेमन, आबा वापारडेकर, रिहान मुजावर, प्रवीण कांदळगावकर, कोयंडे मेमन पारकर आदी पर्ससी व्यावसायिक उपस्थित होते। आमचेच मच्छीमार बांधव ज्याला आपण पारंपरिक म्हणत चाललेलो आहे, तर या पारंपरिक मच्छीमाराने आमच्या विरोधात आता सहाय्यक मत्स्य व्यवसाय संचालक मालवणच्या कार्यालयासमोर उपोषणच बसलेले आहे आणि त्यांची एक प्रामुख्याने मागणी आहे, इतर मागण्या ज्या आहेत त्याच्यात सुद्धा त्यांची एक प्रामुख्याने मागणी आहे की एरेडी मासेमारी जी सध्या जिल्ह्यात चाललेली आहे ती बंद करावी, आणि या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी आमचं मत मांडायच्यासाठी, आम्हाला त्यांच्या कार्यात विरोध नाही, त्यांना जे काय समजलंय, त्यांना जे काय कायद्याची बाजू माहिती आहे त्याप्रमाणे त्यांनी त्यांचं आंदोलन चालू ठेवावं, त्याबद्दल आमचं दुमत नाही, कळतं? स्पष्ट करत होतोय मी, त्यांना विरोध करण्यासाठी ही पत्रकार परिषद मुळात नाहीच। आम्ही आजपर्यंत आमची भूमिका जी होती पर्ससीन धारकांची ही डिफेन्सिव्ह भूमिका होती, आम्ही आज त्याच्यात थोडंसं अग्रेसिव्ह बनवून ही पत्रकार परिषद घेऊन आमचं मत मांडण्याचा आम्ही इथं प्रयत्न करतो आणि तो सगळ्या पत्रकारांनी मला वाटतं तो समजून घ्यावा। आता जॉन शेटने सांगितलं की आम्ही अनधिकृत नाही, आम्ही अधिकृत आहे। मुळात जी महाराष्ट्राला 121 किलोमीटरचा जो परिसर आहे तो किनारपट्टीचा संपूर्ण म्हणजे बांद्यापासून पूर्ण मुंबईपर्यंतचा तो याला गुजरातच्या बॉर्डरला टच होणारा 121 किलोमीटरचा परिसर आहे आणि यासाठी महाराष्ट्र शासनाचा जो कायदा आहे महाराष्ट्र मरीन फिशिंग रेग्युलेशन ऍक्ट 1981 याने एक मर्यादा घालून दिलेली आहे। ही मर्यादा आहे की महाराष्ट्र सरकारचं जे ज्युरिडिक्शन आहे आणि जो कायदा बनला आहे त्याची मर्यादा 12 नॉटिकल मैल किनारपट्टीपासून म्हणजे जवळपास 21.6 किलोमीटर भरतीच्या उच्चतम रेषेपासून हा झाला असाच भाग प्रत्येक स्टेटला मिळतो भारताच्या, कळलं? याच्यानंतरचा ईएझेड एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन ज्याला आम्ही म्हणतो म्हणजे तो 12 नॉटिकल मैलच्या बाहेर ते 200 किलोमीटर पर्यंत असतो आणि याच्यावरती आधिपत्य भारत सरकारचं असतं म्हणजे केंद्र शासनाचं असतं आणि केंद्र शासनाने आत्ताच एक साधारण 3 ऑगस्ट 2017 रोजी मी महाजन सरांना आता मी ते हे केलं पाठवलंय, महाजन सर कदाचित तुम्हाला पाठवतो जो जी आर झालेला आहे, तर त्याच्यात स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की भारताच्या स्थानिक याच्यात कुठे रजिस्टर झालेली नौका आणि ज्याच्यावरती संपूर्ण जे खलाशी जे मेंबर लोक काम करणारे आहेत ते जर भारतीय असतील तर ईझेड मध्ये जाऊन मासेमारी करण्यास त्याला पूर्ण परवानगी आहे, कळलं? तर याच्यात कुठच्याही प्रकारचं बंधन नाही, म्हणूनच आता जॉन शेटने जे काय सांगितलं की आम्ही अनधिकृत नाही आम्ही अधिकृत आहोत, म्हणजे आमच्या बोटी सगळ्यांच्या रजिस्टर आहेत, रजिस्टर नौका ह्या ईझेड मध्ये भारताच्या समुद्रामध्ये जाऊन मासेमारी करतात। आता तुम्ही म्हणाल की तुम्ही कायदा एक सांगतोय की पर्ससीन तुम्ही चढवताय त्याच्यावरती अनधिकृत आहात तुम्ही असं कोण सांगत असेल तर ते चुकीचं आहे, कारण याच कायद्यामध्ये महाराष्ट्र मरीन फिशिंग ऍक्ट 1981 मध्ये स्पष्टपणे तरतूद आहे सेक्शन 4 मध्ये की या क्षेत्रातून जर तुम्ही बाहेरच्या क्षेत्रात मासेमारी करायला जात असाल तरी तुम्ही इल्लिगली असाल आणि तिकडचं जर तुमचं रजिस्ट्रेशन असेल, कारण तिथं सरकारने कुठेही स्पेसिफाय केलेलं नाही की काय प्रकारची मासेमारी करावी, तुम्ही मासेमारी करावी एवढंच सरकारचं मत आहे, त्यामुळे आम्ही जर तिथून जात असू आणि येत असू तर ह्या कायद्याने त्याला प्रतिबंध करता येत नाही। माझ्या पीसीसीच्या अधिकाऱ्याने स्पष्ट सांगणं आहे की या कायद्याने प्रतिबंध करायचं, आम्हाला कायद्यानेच मोकळीक दिलेली आहे, घटनेने पूर्ण अधिकार दिलेला आहे आणि तो अधिकार आम्ही आज बजावतोय,
कळलं. आणि हा अधिकार बजावत असताना जर कोणाच्या दबावाखाली येऊन जर फिशरीजचे अधिकारी जर कारवाई करायचं म्हणत असेल तर ते गैर आहे आणि ते आम्हाला मान्य नाही. आणि याचाच अर्थ असा आहे की घटनेने दिलेला आमचा अधिकार ते लोक हिरावून घेऊ पाहत आहेत. जर पारंपरिक मच्छीमार म्हणजे आमच्याच एका समाजातील बांधवांचं जर असं मत असेल तर त्याने तो पहिला कायदा समजून घ्यावा. आज तुम्ही म्हणाल तुमच्यात भांडणं का, आज ही भांडणं तुम्हाला सर्वसाधारणपणे सिंधुदुर्गातच दिसतात. आणि जनरली जर याच्यावरती ऍक्शन घ्यायची झाली तर सरकारी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की सिंधुदुर्गातील परिस्थिती नौका ज्या आहेत तेवढ्या तुम्ही अवरुद्ध करून ठेवा ह्यांच्या उपोषणाला बळी पडून. आम्ही म्हणतो ह्यांचं जे उपोषण आहे केवळ सिंधुदुर्गापुरतं मर्यादित आहे का ते मला सांगावं. जर सिंधुदुर्गापुरतं जर मर्यादित नसेल तर यांची ऍक्शन सिंधुदुर्गापुरती मर्यादित का असावी ती अजिबात असतं का? म्हणजे ती संपूर्ण महाराष्ट्रात लागू व्हायला पाहिजे. जर अशा प्रकारची मासेमारी जर कोण करत असतील तर ती संपूर्ण महाराष्ट्रात तोच कायदा लागू व्हावा. जर एका याला राज्याला एका जिल्ह्याला जर तुम्ही वेगळा न्याय देत असाल आणि दुसऱ्या जिल्ह्यांना जर सूट देत असाल तर तो आमच्यावरती सरासर अन्याय आहे. म्हणून माझी पत्रकार मैदानात सगळ्यांना तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही याच्याविरुद्ध आवाज उठवणं गरजेचं आहे. कारण आम्ही समाजातील एक घटक आहोत, आम्ही कुठची चोरी करत नाहीत किंवा आमच्यात कुठचंही वैर नाही. आम्ही धर्म जात पंथ लिंग यावरून कुठचाही भेदभाव करून मासेमारी करत नाही. आमच्यात सगळी कुटुंब ही सामावलेली आहेत आणि कायद्याप्रमाणे दिलेला जो व्यवसाय आहे तो आम्ही करतोय. आमच्याकडे उपजीविकेचं किनारपट्टीला राहत असल्यामुळे दुसरं कोणतेही साधन नाही. प्रगती करणं हे काळाबरोबरच येत आलंय. सरकार पण सांगते की तुम्ही सातत्याने प्रगती करा आणि ह्या प्रगतीचा जो सरकारचा जो हे आहे निर्देशक आहेत की जे सरकारने आम्हाला जी काही साधनं उपलब्ध करून दिलेली आहेत या सगळ्या साधनांचा वापर करून आम्ही प्रगती करण्याच्या मागे लागलेलो आहे. आज आमचे पारंपरिक मच्छीमारे आहेत, मी सगळ्यांचं कौतुक करतो त्यासाठी की आज पारंपरिक स्वतःला म्हणून घेतात पण हे स्वतः पारंपरिक नाहीत. माझा हा आरोप नाही पण त्यांनी असूही नाही पारंपरिक. कारण पारंपरिक म्हणजे काय की आपण परंपरेने जी काही मासेमारीची साधनं आहेत तीच तुम्ही वापरता का? सुरुवातीच्या काळात म्हणजे ज्यावेळी दगडाचा काळ होता त्यावेळी दगडाने मासेमारी केली जात होती, तीराने मासेमारी केली जात होती, काठीने मासेमारी केली जात होती. आज लोक अत्याधुनिक साधनं वापरतात, यंत्रसामग्री वापरतात, इंजिन वापरतात, नौका वापरतात आणि मासा मेल त्या ठिकाणी जाऊन मासेमारी करतात. याला तुम्ही पारंपरिक मासेमारी म्हणणार का? सांगा. आणि जर आमचे हे समाज बांधव, माझं एक स्पष्ट मत आहे, आमचे जर समाज बांधव आम्हाला जर अनधिकृत ठरवत असतील तर कायदा त्याने सुद्धा पाळला पाहिजे, माझं स्पष्ट मत आहे. कारण मासेमारी बंदीचा कालावधी 2 महिन्याचा असतो पावसाळ्याच्या पूर्वी, कळलं काय? आणि हा सगळ्यांना लागू आहे. हे तेच तोच नियम धाब्यावर बसवतात, त्याविषयी एक चक्कार शब्द सुद्धा बोलत नाही. मग त्यांनी पहिल्यांदा तेच स्पष्ट करावं की आमची भूमिका काय असणार. जर कायदा इम्प्लिमेंट करायचा झाला तर सगळ्यांना सारख्या पद्धतीने आणि जो काय असेल तो कायदा इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे. त्यांनी आपली स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी केली पाहिजे की आम्ही मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करणार की नाही ते त्यांनी सांगायला पाहिजे आणि त्यानंतरच आमच्यावरती आरोप केले पाहिजेत. आमच्यावरती आरोप करताना ते कायद्याची एक बाजू बघतच नाहीत की कायद्याने बाबा भारत सरकारने आम्हाला परमिशन दिलेली आहे, ती बाजू ते बघतच नाहीत. ते आपला राजकीय प्रभाव म्हणा किंवा आपलं संख्याबळ म्हणा याचा संपूर्ण प्रभाव राजकीय अधिकाऱ्यांवरती आणतात, चुकीची माहिती राजकारण्यांना देतात आणि त्यांना आपल्या वाटेने निर्णय आणण्याकरता भाग पाडतात. मला हेच सांगायचं आहे राजकारण्यांना सुद्धा की तुम्ही एका सिंधुदुर्गाचे आमदार नाही किंवा पुढा मालवण मतदारसंघाचे आमदार नाही, तुम्ही एक देशाचं किंवा राज्याचं प्रतिनिधित्व करताय. आणि हे राज्याचं प्रतिनिधित्व करताना राज्यातल्या सर्वसामान्य लोकांची भूमिका सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. केवळ मालवणमध्ये काय चालतं किंवा सिंधुदुर्गात काय चालतं याचा विचार न करता कायदा काय आहे, लोकांची भूमिका काय आहे हे लक्षात घेऊन तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे. तुम्ही राजा आहात आताचे, आमचे प्रतिनिधी म्हणजे तुम्ही राजा आहात, तुम्ही हलक्या कानाचे असू नये, तुम्ही खोल अभ्यास केला पाहिजे. माझं सर्व राजकीय पक्षाला किंवा त्यांच्या प्रतिनिधींना हेच सांगणं आहे की तुम्ही खोल अभ्यास करा, म्हणणं ऐकून घ्या आणि त्यानुसार तुमचं मत मांडा. तुम्ही ह्या विषयात एक्सपर्ट असाल असं माझं मुळात मत नाही, तुम्ही घेतलेला निर्णय चुकीचा आहे असंही माझं मत नाही, पण तुम्ही तो समजून घ्या आणि त्यानुसार तुम्ही निर्णय घ्याल. आणि तो निर्णय लोकांच्या पक्षाच्या बाजूने असायला पाहिजे, केवळ मतदानाचा कट्टा बघून तुम्ही कोणताही निर्णय घेऊ नका, एवढंच माझं सांगणं आहे. कायदा काय आहे ते समजून घ्या. एका वाटेने व्यासपीठावरून तुम्ही काय सांगता की तुम्ही प्रगती करा प्रगती करा, आणि प्रगती करणाऱ्याचे जर हात तुम्ही बांधून ठेवणार असाल तर आम्ही प्रगती करणार कसे? आणि असं जर होत असेल तर आमचा स्पष्ट यांच्यावरती आरोप आहे की तुम्ही इंग्रजांपेक्षाही घातक आहात, तुम्ही इंग्रजांपेक्षाही घातक आहात. कारण तुम्ही तोडा आणि फोडा जी इंग्रजांची नीती होती त्या पद्धतीने आमच्या दोन भावात पारंपरिक मच्छीमारात आणि आधुनिक मासेमारी करणाऱ्या मच्छीमारात तुम्ही वैर निर्माण करून तुमची राजकीय पोळी भाजून घेऊ इच्छिता. जर तुमचं स्वच्छ चारित्र्य असेल आणि विचार चांगले असतील तर तुम्ही आज निर्णय घ्या की आम्ही जो काय मच्छीमारांच्या बाबतीत निर्णय घेऊ तो एका वाटेने घेणार नाही, कायद्याच्या सगळ्या भूमिका बाजू लक्षात घेऊ, त्यांची आर्थिक परिस्थितीचा सुद्धा अभ्यास करू आणि त्यानुसार निर्णय घेऊ. एवढं माझं स्पष्ट मत त्या राजकारण्यांसाठी आहे.
आता तुम्हाला जर काय विचारायचं असेल याच्यात की तुम्ही अधिकृत कसं अनधिकृत कसं, तर तुम्ही पत्रकार म्हणून मला विचारू शकता, आम्ही त्याचा खुलासा करू. पण सरकारने आम्हाला जी मुभा दिलेली आहे ती आम्ही मुभा वापरणार, आम्ही यंत्रसामुग्री वापरणार आणि त्या यंत्रसामुग्रीचा वापर करून आम्ही मासेमारी करतच राहणार. आम्ही याबद्दल कुठेही आमच्या मनात शंका नाही की आम्ही हे बंद करणार. हा व्यवसाय बंद करण्यासाठी आम्ही केलेला नाही, आम्ही चालूच ठेवणार. किंबहुना सरकारला भाग पाडू की याच्यात तुम्ही हस्तक्षेप करा आणि आम्हाला केंद्र आणि राज्य यांनी संयुक्तरित्या एकत्रित बसून त्याचा अभ्यास करावा आणि योग्य तो निर्णय द्यावा. कारण दोघांचे दोन जर कायदे असतील आणि जर परिभाषा पर्शियनची परिभाषा पारंपरिक मच्छीमारांची जर परिभाषा जर क्लिअर नसेल तर आम्ही त्याच्यात होरपळले जातोय. आणि पत्रकार महोदयांना माझी खास करून विनंती आहे की तुम्ही अनधिकृत 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 हा शब्दप्रयोग अजिबात वापरू नका. शिवाय एलईडी आणि पर्ससीन याच्यात तुम्ही जी गल्लत करताय ती अजिबात करू नका. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की एलईडी काय आणि पर्ससीन काय. एलईडी म्हणजे वेगळं तिकडं काही तंत्र नाही, काही जैविक किंवा विषारी तंत्र पद्धती नाहीये. सुरुवातीच्या काळापासून म्हणजे हाच त्याला जर म्हणायचं झालं तर मी म्हणेन एलईडी ही ट्रॅडिशनल मासेमारी पद्धत आहे. मी खास करून सांगतो की ही ट्रॅडिशनल मासेमारी पद्धत आहे आणि पारंपरिक मच्छीमारी समजून घ्यावी. कारण आज याच्यापूर्वी आपण कित्येक लोकांनी पाहिलं आहे जे नदी किनारे राहतात, खाडी किनारे राहतात किंवा समुद्राच्या किनारे राहतात, त्या आजही आमच्यात पद्धत आहे की पेट्रोमॅक्सची बत्ती किंवा लाईट दिवा, आता जो सोलरवरती चालणारा दिवा घेऊन जाऊन मासेमारी केली जाते. हा दिवा का नेला जातो त्याच्या मागचं लक्षात घ्या. हा दिवा नेल्यानंतर आजूबाजूच्या परिसराच्या ठिकाणी आम्ही पोहोचू शकत नाही, त्या ठिकाणचे मासे काही वेळा आकर्षित होतात. हे ठराविक पद्धतीचे मासे असतात, सगळ्या पद्धतीचे मासे नाही. आणि मग मासेमारी करणं सोपं होतं. आम्ही ज्यावेळी खोल समुद्रात जातो, सरकार समजतो तुम्ही खोल समुद्रात जा, आणि खोल समुद्रात जातो त्यावेळी ती मासेमारी सुद्धा इकॉनॉमिक व्हायला पाहिजे, व्हायबल असायला पाहिजे, तर आम्ही टिकणार. आणि खोल समुद्रात अथांग समुद्र असतो, दिशा दिसत नाही आणि या ठिकाणी मासा शोधून मारणं फार कठीण असतं. आणि हा शोध नाही म्हणून सगळ्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी शिकार करण्याची पद्धत आहे त्या ठिकाणी विशिष्ट आकार लाईट हे आजपर्यंत वापरले जातात. म्हणजे आपले शिकार करणारे लोक सुद्धा, रानात जाणारे लोक सुद्धा आवाजाचा वापर करतात, लाईटचा वापर करतात, विशिष्ट पद्धतीचे हावभावाचा वापर करतात आणि मासे शिकार करत असतात. त्या पद्धतीने आम्ही सुद्धा मासेमारी लोक ही लाईट वापरतो. एलईडी लाईट ही मासेमारीस घातक नाही आणि त्याचा कुठचाही अहवाल सरकारकडे रीतसर उपलब्ध नाहीये. त्यामुळे एलईडी मासेमारी ही घातक आहे असं म्हणणं पूर्णतः चुकीचं आहे. आणि आम्ही या लाईटचा वापर केल्यानंतर विखुरलेले मासे जिकडे तिकडे असतील तर ते एका ठिकाणी जवळ होतात आणि ते फिरत राहतात. आणि मग अशा मासेमारीला आम्ही त्याच्या भोवती जाळं टाकून आम्ही मासे पकडतो आणि याच्यात कुठचंही गैर नाही. आणि असं जर असतं, आम्ही जर खूप मासेमारी करत असतो तर आज प्रत्येकाकडे आर्थिक नुकसान होण्याची काय गरज नाही होती. आज पर्ससीनवाले किती या धंद्यातून बाहेर गेलेले आहेत. काय गेलेले आहेत बाहेर, तर ते परवडतही नाहीये. काही लोकांना आपले इतर व्यवसाय असल्यामुळे परवडत आहे, काही लोकांना केवळ आणि केवळ त्याच व्यवसायावरती अवलंबून असण्याला अजिबात परवडत नाही, त्यामुळे त्यांनी बंद केलेले आहे. म्हणून मी म्हणतो की तुम्ही जर म्हणत असाल की आम्ही अनियंत्रित मासेमारी करतो, मोठ्या प्रमाणात मासेमारी करतो, तर हा तुमचा समज चुकीचा आहे. त्याच्यासाठी मी कित्येक लोकांची उदाहरणं देऊ शकतो की त्यांनी पर्ससीन केला आणि ते या धंद्यातून आता कर्जबाजारी होऊन बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे जो कोण आहेत ते आपल्या इतर धंद्याच्या बलबुतेवरती हा व्यवसाय चालवत आहेत आणि तो टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतायत. कारण काळाची पावलं ओळखून तुम्ही त्याचबरोबर प्रगती करणं सुद्धा गरजेचं आहे. जर तुम्ही प्रगती जर करत नसाल तर तुम्ही या जगात टिकू शकणार नाही. आज पारंपरिक मच्छीमारांचं मी कौतुक करतो याच्यासाठी की त्यांनी सुद्धा पारंपरिक मच्छीमारांच्या गरजेत अडकून न पडता इंजिने घेतलेले आहेत, फायबरच्या नौका घेतलेल्या आहेत, वेगवेगळ्या पद्धतीची जाळी वापरतात आणि आपली प्रगती करतात. आम्ही सुद्धा त्याच मार्गाने या टप्प्यात आलेलो आहे. आज काही पारंपरिक मच्छीमार पारंपरिकता सोडून दुसऱ्या टप्प्यात आले, तिसऱ्या टप्प्यात यायला त्यांना वेळ लागणार नाही. त्यामुळे हा जो विरोध आहे आमच्या मच्छीमार बांधवांचा तो अनाडा आहे आणि त्याने तो समजून घेतला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. मग सरकारची इलिगल बाबतची भूमिका सरकारने प्रश्न करावी याबाबत असेल तर. म्हणजे तुम्ही आम्हालाच इलिगल का म्हणता. शिवाय महाराष्ट्र मेरीटाईमचा जो ऍक्ट आहे, मरीन फिशिंग रेग्युलेशन ऍक्ट 1981, त्याच्यात काही बंधनं घातलेली आहेत. आता काही लोकांना म्हणजे यांत्रिक ट्रॉलर आहेत जे बॉटम ट्रॉलिंग करतात, त्यांनी नाईट फिशिंग करायची नाही. सूर्य मावळल्यापासून सूर्य उगवेपर्यंत रात्रीच्या वेळी फिशिंग करायची नाही. त्यांचं कॉड एंड म्हणजे शेवटचं जे जाळं असतं मासे साठवण्याचं, ते 40 cm जास्त पाहिजे आणि त्याने 10 मर्यादेच्या बाहेर जाऊन मासेमारी केली पाहिजे. पण आज सर्रास जवळपास 13,500 ते 14,000 यांत्रिक नौका आहेत. त्यात सिंधुदुर्गात केवळ 30 ते 40 पर्ससीन नौका आहेत. 13,000 म्हणजे 14,000 नौका, त्याच्यामध्ये 30 ते 40 नौका त्यांच्या विरोधात ह्यांचं आंदोलन आहे. याचं कुठे कनेक्शन लागू शकतं का, नेक्सस लागू शकतो का, आलं का लक्षात? आणि हे लोक एवढ्या प्रमाणात इलिगल मासेमारी करत असताना तुम्ही केवळ 30 ते 40 लोकांवरती फोकस का करता? मग माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला तो पोटशूळ आहे का? आम्ही प्रगती करतो हा पोटशूळ आहे का?
किंवा दुसरी गोष्ट, तुम्ही आम्हाला जर थांबवलं इथं, तुम्ही आम्हाला जर थांबवलं 12 नॉटिकलच्या बाहेर जाऊनही मासेमारी करणं थांबवलं, तर ते क्षेत्र राज्या इतर जिल्ह्यातील लोकांना किंवा इतर राज्यातील लोकांना उपलब्ध होईल आणि तिथं ते लोक मासेमारी करतील. आणि मग आम्ही काय करायचं, म्हणजे आमच्या समोर दिसतंय धान्य वाढून ठेवलंय किंवा अन्न वाढून ठेवलंय आणि आम्ही ते खायचं नाही, दुसऱ्याने येऊन खायचं, ही तुमची भूमिका आहे का? आणि ही जर तुमची भूमिका असेल तर ती चुकीची आहे, म्हणजे तो तुमचा आमच्या विरुद्धचा पोटशूळ आहे असं मी म्हणेन. त्याबाबत हे जे काय माझे मुद्दे आहेत त्याचा त्याने खुलासा करावा, किंवा कायद्याची बाजू एकच सांगू नये दुसरी सांगावी. आज पारंपरिक मच्छीमारात अनेक नेते उदयास आले, आज ते त्यांच्यासोबत आहेत का मला सांगा, मग ते का बाजूला गेले याचा सुद्धा त्यांनी खुलासा करायला पाहिजे. म्हणजे त्यांना आमची भूमिका पटली असेल, कळलं का, म्हणून ते बाजूला गेले आहेत, किंवा त्यांनी कायदा समजून घेतला असेल म्हणून ते बाजूला गेले, तसं माझं स्पष्ट म्हणणं आहे. मी त्यांना धन्यवाद देतो की त्याने तर आमची भूमिका समजून घेतली असेल तर. आणि जे कोण आज नवीन नवीन येत आहेत त्यांचा हेतू काय असेल हे तुम्हाला थोड्या दिवसात कळेल, की हे लोक किती दिवस ह्याच्यात टिकून राहतात ते तुम्हाला थोड्या दिवसात कळेल. म्हणजे त्याने आम्हाला घरच्या लोकांना हे आंदण ठेवलेलं आहे, निसर्गाचं दान आहे, ते आम्ही स्वीकारायचं नाही आणि ते दुसऱ्यांना मोकळं करून द्यायचं, ह्याच्यामागे त्यांचा हेतू काय आहे? आज ज्या नौका पकडल्या जातात त्यांच्याकडून, तर त्या नौक्या स्थानिकांच्याच पकडल्या जातात, बाहेरच्या नौका पकडल्या जात नाही. आणि सिंधुदुर्गात पकडण्याचा रेट 70-80% आहे बोटींच्या मनाने, आणि तो 300-400 बोटी रत्नागिरीत असतील, अलिबागला असतील, कुलाब्याला असतील, तर त्या ठिकाणी 1% सुद्धा रेट नाही. म्हणजे त्या ठिकाणचा आणि आमच्यात हा दुजा भाव सरकारकडूनही केला जातो, अधिकाऱ्याकडूनही केला जातो, आणि आम्हाला सावत्र मुलाची हे जी वागणूक असते ती दिली जाते सरकारकडून. म्हणून याबद्दल मी सरकारी अधिकाऱ्यांनाही सुद्धा याचा जाब विचारू शकतो, त्याने याचा खुलासा करावा की असं का होतं की सिंधुदुर्गातच पर्सेंटेज जास्त आहे बोटी पकडण्याचा आणि पारोवार हे करण्याचा, आणि बाकीच्या ठिकाणी का नाही आहे? मग तिकडच्या मंत्री आमदार खासदार त्यांना हा विषय पटलेला आहे का? याचा सुद्धा खुलासा त्यांनी करावा. की चायनीज बोटी होत्या, आता लाईटचा तुम्ही जर विषय काढत असाल तर मध्यंतरी बघा, दाबोला 2 चायनीज बोटी आत आलेल्या आणि बाकीच्या बाहेर होत्या, त्या यू हुआंग काहीतरी अशा कंपनीच्या त्या चायनीज बोटी आहेत. त्या एक चायनीज बोट ही आमच्या $50 बरोबर आहे आणि हे EEZ मध्ये येऊन मासेमारी करतात. सरकार कितीही सांगू दे ते करत नाहीत म्हणून, हे जर EEZ मध्ये मासेमारी करत नसतील तर आमच्या दाबळ बंदरात त्यांनी 11 घ्यायची 4 तुफांच्या वेळी काय गरज होती? आणि हे सगळ्यांचे लाईट्स हे सगळं चालू होते. मग जर आमच्याकडे कायदा असता असता केंद्र सरकारचा किंवा राज्य सरकारचा, तर त्यांनी त्या बोटी जाऊ का दिल्या? त्यांना बंदी का नाही घातली? त्या बोटी जप्त का नाही केल्या? तुम्ही स्थानिकांच्याच बोटी जप्त का करता? ह्याचं सुद्धा उत्तर अधिकाऱ्याने आणि राज्यकर्त्याने दिलं पाहिजे. त्या बोटी जाऊ का दिल्या? त्याच्याबरोबर काय हेतू होता? ह्या ज्या चीनच्या बोटी आहेत त्या जाऊ का दिल्या? लाईटच्या बोटी होत्या त्या, आणि सगळ्या पत्रकारांना माहिती आहे, पत्रकारांनी वाचलेलं आहे, फोटो सहित ते छापून आलेलं होतं, आणि त्या बोटी जाऊ दिल्या, त्यांच्या कुठची कारवाई केलेली नाही, त्यांना माफी उतरवायलाही दिली, सगळी मदत त्यांना केली, त्यांना पाणी दिलं, त्यांना पोलिसांचं प्रोटेक्शन दिलं. मग हे जर सगळं तुम्ही करत असाल दुसऱ्या परराज्यातील परदेशातील लोकांसाठी, तर स्थानिकांना हे रान मोकळं का नाही? याचं उत्तर सुद्धा त्यांनी दिलं पाहिजे लोकांना पटण्यासारखं. आणि ही लोकशाही आहे की तुमची घराण्याशाही आहे की काय? वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांना वेगवेगळ्या राज्यकर्त्यांचे नियम आहेत, हे त्यांनी स्पष्ट करावं ना. आता मोरी माशाला बंदी आहे मारायला, तुम्ही इथं बघता समुद्रावरती एक एक दिवस तुम्ही पेपरात लिहिता आज मोरीचा बंपर लॉट, ते पुढ्यात आहे, हे ट्रॅडिशनल लोक मारतात आणि त्याला बंदी आहे मासेमारीला. मग ही ट्रॅडिशनल लोकांचं कौतुक केलं जातं, बंदीचे मासे ज्याला बंदी आहे ते मासे मारलं तर ट्रॅडिशनल लोकांचं कौतुक केलं जातं. आणि पेपरात छापून आपणच पत्रकार, कारण त्याच्यात तुमचा तो अभ्यास नाही आहे, पण याला बंदी आहे कायद्याने बोरी मासे मारायला, कासव मारायला, आणि ह्याचं कौतुक केलं जातं आणि ह्याच्यावरती कुठचंही सरकारी अधिकारी ॲक्शन घेत नाही. मग त्यांच्या बाबतीत वेगळा नियम, बंदी कालावधीत त्यांनी मासेमारी केली तरी चालते, त्यांच्या बाबतीत वेगळा नियम. फक्त काय आहे, परसेसवाल्यांनी मासेमारी करू नये आणि त्यांना सातत्याने इल्लिगल ठरवण्यात येतं. याच्याबद्दल सरकारने सुद्धा खुलासा करावा, पारंपरिक मच्छीमारांनी सुद्धा खुलासा करावा की आम्ही मारत नाहीत म्हणून सांगावं त्यांनी, आम्ही बंदी कालावधीत मासेमारी करत नाहीत म्हणून सांगावं त्यांनी. पण माझं आव्हान आहे त्यांनी हे सांगावं म्हणून, आम्ही मासे मोरी मासा मारत नाही की आम्ही बंदी कालावधीत मासेमारी करत नाही, हे त्यांनी सांगावं पारंपरिक मच्छीमारांनी. आमच्यात आम्ही त्यांना विरोध करत नाही, आम्ही आजपर्यंत डिफेन्सिव्ह भूमिका घेतली, कारण आम्हाला माहिती आहे की त्यांचे गैरसमज एक ना एक दिवस दूर होतील, ते आमच्यात येतील आणि आमच्या पद्धतीने आमच्यापेक्षाही किंबहुना पुढे जाऊन ते प्रगती करून मासेमारी करतील, आणि आम्ही त्यांचं कौतुक करायला आणि त्यांचं स्वागत करायला आम्ही तयार आहोत. आमचा कोणाच्याही मासेमारीला विरोध नाही. छोट्या ओढी आता बंदी काल LED लावून हाकू मारत होते 4 महिने, इथे 5 वाकून 6 वाकून, ते काय विरोध नाही त्यांचा. LED लावूनच माती मारत होते ना, माती मिळत होती ना. विरोध पेक्षा म्हणजे काय माहिती आहे, तो एक मासेमारीतला एक प्रकार आहे. माझं एक काम म्हणणं आता नारायण साहेब, आमच्या जवळ जो आहे ना, म्हणजे तुमचे खूप पूर्वी माझ्या जेव्हा छोटे होतो आणि इकडे राहत होतो मी,
त्यावेळी आमची ती गौंडी म्हणून गौंडी होती तिथे बाजूला राहायची दिवसभर ते गौंडी काम करायचे आणि रात्री पेट्रोलमॅक्स घेऊन म्हणजे काय झाले मासे आट्याने असे मासे धरून न्यायचे आणि ते त्याचे गरम गरम मासे त्याचे ताजे ताजे मासे करून खायचे तो एक म्हणजे मासेमारीतला एक प्रकार आहे अशा टाईपचा म्हणजे मासेमारीचा प्रकार आम्ही या कुर्ल्या घराला जातो पावसाळ्यात कुर्ल्या त्या कुर्ल्याचं आम्ही बॅटरी मारतो ती म्हणजे अशी म्हणजे हे झाली की ताफात त्याच्या हात मारतो असं करतो हा मासेमारीतला एक प्रकार आहे आलं सर त्याच्यामुळे मला सांगा की तो प्रकार गैर आहे असं कोणी म्हणू नये आणि प्रत्येक गोष्ट आतापर्यंत अशी झालेली आहे प्रत्येक गोष्टीत विरोध विरोध होऊनच नंतर तोच प्रकार म्हणजे पुन्हा तो आत्मसात केलेला आहे मासेमारीतले जे काही प्रकार जे आहेत ना सुरुवातीला म्हणजे आम्हाला दांडीवरचे म्हणजे आमचा अशोक तोडणकर सांगतो की तुम्ही त्यांनी जी काय ती आणि पद्धत जी आणली ती आणि पद्धत त्याला पूर्वी त्या लोकांनी असा विरोध केला दांडीवर म्हणून असं नाही पण त्याला त्या म्हणजे लोकांनी म्हणजे विरोध केला आणि त्याच्यानंतर आता ती आणि म्हणून आता म्हणजे असं म्हणजे म्हणजे मरणाचे लोक आता त्यांचे म्हणजे मागणी वगैरे म्हणून आणतात म्हणजे हा ही प्रगती आहे प्रगतीच्या गोष्टीला प्रत्येक ठिकाणी खरी समस्या काय माहिती आहे खरी समस्या मासे किनाऱ्याला न येण्याची ही महत्वाची आहे त्याच्यावरती हे बोलतच नाही मुळात काय ग्लोबल वॉर्मिंग आहे पाण्याचं टेम्परेचर 3 ते 4 अंशांनी वाढलेलं आहे पूर्णतः ह्या 22 वर्षाच्या कालावधीत त्याच्याविषयी हे बोलत नाहीत आता हे टेम्परेचर वाढण्याची कारणं काय हिमालय वितळतो आहे बरेच थंड प्रदेशातली बर्फाची जी हे होते आवरण होती ती वितळत आहेत त्याच्याविषयी ते बोलत नाहीत प्रदूषण आहे प्रदूषणाविषयी बोलत नाही आता प्रदूषण कुठचं आहे प्रदूषण तुम्ही म्हणाल मच्छीमार प्रदूषण करतो का मच्छीमार यांत्रिक नौका वापरतो डिझेल पेट्रोलच्या नौका वापरतो कार्बन तयार होतो तो जात असेल आउटबोर्ड मशीनने तो खाली पाण्यात सोडला जातो तो जात असेल आमच्या मशीन आम्ही ज्या डिझेल वापरतो त्याने हवेत सोडला जातो आम्ही मान्य करतो ते प्रदूषण आहे पण सगळ्यात जास्त प्रदूषण UNDP रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की सगळ्यात जास्त प्रदूषण जमिनीवरच्या शेतीमुळे होते कारण आमचा शेतकरी लिटरेट नाही म्हणजे शिकला आहे पण किती प्रमाणात एखादं खत वापरावं रासायनिक किती प्रमाणात कल्टार वापरावं ते त्याला कळत नाही आमची जमीन ही उताराची जमीन आहे घळीची जमीन आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात ह्या याच्यात सिंधुदुर्गात जो पाऊस पडतो त्यामुळे हे जे पाणी आहे औषध आहे हे जोर म्हणजे साधारण 75% वॉश होतं म्हणजे समुद्राबरोबर वाहत पाण्याबरोबर वाहत येतं आणि ते समुद्रात जातं आणि आज 10 ते 15 किलोमीटरचा परिसर तुम्ही हे पाणी घेऊन जा लॅबोरेटरी त्याचं पृथक्करण करा तुम्हाला केवळ रासायनिक खतच त्याच्यात मिळतात जास्त प्रमाणात तुम्ही करून बघा तो प्रयोग माझं आव्हान आहे तुम्ही करून बघा आणि तुम्ही सांगा की प्रदूषणाचा सगळ्यात मोठा स्रोत तो आहे की शेतकरी आहेत पण आम्ही याच्याविषयी बोलत नाही आम्ही फक्त कोण किती मासे मारतो ह्याला विरोध करतोय म्हणजे आम्हाला हा पोटशूळ आहे म्हणजे बेसिक कारणाकडे न जाता आम्ही फक्त त्याला विरोध करतोय त्याचबरोबर किनारपट्टीचे प्रॉन्स कल्चर प्रोजेक्ट आहेत हे सुद्धा आता वाढीस लागलेले आहेत ते लोक कीटकनाशकांचा वापर जोरात मोठ्या प्रमाणात करतात आता आमच्या खाडीत न्युतीच्या खाडीत ज्यावेळी हे वॉश करतात ज्यावेळी हे लोक आपला तो पॉन्ड्स वॉश करतात त्यावेळी वेगवेगळी केमिकल चुना वगैरे वापरतात आणि वॉश केलं की दुसऱ्या दिवशी सगळे मासे पोटवर करून उठतात खाडीतले कळलं का मग याविषयी कोण बोलत नाही हे पारंपरिक मच्छीमार कोणीच बोलत नाही याविषयी म्हणजे आणि हे शेवटी जाणार कुठे हे सगळं पाणी बिणी समुद्रातच येणार मग समुद्रात आपल्याला जर अनुकूल परिस्थिती नसेल तर मासे किनाऱ्याकडे येतील का येतील का समुद्रात आता किनारपट्टीला भरपूर लाईट चालू असते बंदरांची तिथंही मासे येत नाहीत का येत नाहीत कारण मुळात तिथं मासेच नाहीत मुळात त्या ठिकाणी मासेच नाहीत आणि संपूर्ण जर तुम्हाला एक एक गणित सांगतो जर 13 ते 14 हजार जर यांत्रिक नौक्या संपूर्ण 121 किलोमीटर परिसरात जर असतील किनारपट्टीच्या आणि हा 12 नॉटिकल माईलपर्यंत जर संपूर्ण एरिया जर आपण कवर केला तर एकूण क्षेत्रफळ किती त्या क्षेत्रफळातील 30 ते 40% क्षेत्रफळ हे खडकाळ आहे आणि या खडकाळ क्षेत्रफळ वगळता जे काय क्षेत्रफळ उरतं त्याच्यावरती आमच्या या बोटी म्हणजे ट्रॉल फिशिंग एक ट्रॉल फिशिंग दिवसभरात 100 ते 150 किलोमीटर रनिंग करतो आणि त्याचं जळा 20 ते 25 मीटर रुंदीचं असतं आणि ह्या सगळ्या जाळ्यांचं जर गणित केला वर्षभरात एकच जमीन 8 वेळा नांगरली जाते ह्या 8 वेळा नांगरल्यामुळे त्या ठिकाणी मच्छ्याची अंडी त्यांचं खाद्य बारीक छोटे वनस्पती हे जगू शकतात का नाही मग सगळ्यात खतरनाक मासेमारी पद्धती कुठची असेल तर बॉटम ट्रॉलिंग बॉटम ट्रॉलिंग म्हणजे तळाच्या खालून जाणारे म्हणजे साधारण 1 ते 1.5 फूट तळाकडून ती घासत जाते ही बॉटम ट्रॉलिंग आणि पर्सिस्टिंग जो आहे तो सरफेस फिशिंग असतो माशात 3 प्रकार असतात एक सरफेसला राहणारे मासे मिड वॉटर आणि बॉटम वॉटर बॉटमला राहणारे मासे वेगळ्या पद्धतीतले असतात मधल्या पट्ट्यात राहणारे मासे वेगळ्या पद्धतीतले असतात आणि सरफेसला राहणारे मासे वेगळ्या पद्धतीतले असतात त्याचबरोबर लाईटला आकर्षित होणारे मासे सुद्धा वेगवेगळे आहेत आम्ही लाईटला जर मासे मारत असू तर ते 7-8 प्रकारचेच मासे मिळतात बाकीचे मिळत नाही मग बाकीचे मासे नष्ट झाले हे कसे झाले ही कारणं कधीही कोणी तांत्रिकदृष्ट्या शोधलेली नाहीत तुम्ही म्हणाल समावेश अहवाल आला समावेश अहवालला फक्त एकच पर्ससिनबद्दल अभ्यास करायला दिलेला पर्ससिनबद्दल बाकी कुठच्याही मासेमारीचा प्रकारातला अभ्यास त्याला करायला सांगितला नव्हता
त्यामुळे त्या माणसाने अभ्यास केला तो त्याचा चुकीचा आहे असं मी मुळात म्हणणार नाही, कारण त्याने एकाच पद्धतीतला गेला आणि त्याच्यातले वाईट दोष समाजाच्या अहवालातून आपल्याला दिले. पण यापेक्षाही वाईट दोष इतर मासे मारीत आहेत हे सांगायला त्यांच्याकडे तो अभ्यासाचा विषयच दिला गेला नाही. कळलं का? हा विषय न दिल्यामुळे आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून सरकारने याविषयी एक ठोस निर्णय घेताना किंवा एक सर्वसमावेशक एक कायदा बनवताना सगळ्या प्रकारच्या मासेमारीचा सगळ्या लोकांच्या प्रतिनिधींना घेऊन तो अभ्यास केला पाहिजे आणि याच्यातून जे काही येईल त्याच्यावरती सरकारने निर्णय घेतला पाहिजे. आज जे कायदे आहेत ते तुटपुंज आहेत, आज जो विषय आहे तोही तुटपुंज आहे, आज जो अभ्यास झालेला आहे तोही सुद्धा तुटपुंज आहे. त्यामुळे असल्या तुटपुंज्या विषयावरती सरकारने विश्वास ठेवू नये. सरकारने पुन्हा एकदा समिती गठीत करावी आणि त्याचा अभ्यास करावा आणि त्यानंतर सरकारने आपलं धोरण जाहीर करावं. आता स्पष्ट मध्ये आहे आणि इलेक्शन येईपर्यंत ही आंदोलन अशीच चालू राहणार. कळलं? आणि कारवाई केली जाणार केवळ सिंधुदुर्गापुरती, बाकी भारताच्या इतर प्रांतात कुठेही कारवाई केली जाणार नाही. आज तामिळनाडू राज्य, केरळ राज्य स्वतःसाठी वेगळा कायदा करून घेतं, तिकडे पिशवीच अधिकारांत काही चालत नाही. ते लोक एलईडीच्या सहाय्याने सगळ्या प्रकारची मासेमारी करतात. कळलं? तुमचे पण पत्रकार मित्र असतील तर त्यांना विचारा, म्हणजे हजडून विनंती आहे त्यांना विचारा आणि समजून घ्या विषय काय आहे तो. आणि एलईडी एलईडी म्हणजे आम्ही कुठेतरी समुद्रात आग उगतो आणि मासे पकडून त्याला भाजून मारून काढतो असला प्रकार नाही आहे. केवळ लाईट अशी वर लावून ठेवली जाते किंवा सबमर्सिबल लाईट असते, कदाचित एखादा दिवस समुद्रात पाण्यात सोडला जातो आणि त्याभोवती असे मासे जसे घरात आपल्या कीटक येतात लाईट होते तसे मासे येतात आणि मग त्यांना मारण्याचा प्रयोग केला जातो. कळलं? आम्ही कुठच्याही प्रकारचं केमिकल वापरत नाही आणि कुठच्याही प्रकारची हानिकारक मासेमारी करत नाही. आम्ही कुठच्याही प्रकारची बॉटम मासेमारी करत नाही. कळलं का? आणि जर शाश्वत मासेमारी हा जर विषय असेल तर त्याविषयी मी तुम्हाला सांगू शकतो की शाश्वत मासेमारी जर करायची असेल सरकारला, सरकारला काय पाहिजे? तुम्ही शाश्वत मासेमारी करा. तर शाश्वत मासेमारी करायची असेल तर तुम्ही जो जाळ्याचा आस आहे तो निश्चित करा आणि सगळ्यांना परमिशन द्या ना, मग बारीक मासे त्याच्यातून निघूनच जातील. तसंही सरकार करत नाही. केवळ बंदी म्हणजे बंदी ही सरकारची भूमिका चुकीची आहे. तुम्ही जाळ्याचा आस निश्चित करा, सगळ्यांसाठीच करा, गिलनेट पासून पारंपरिक मच्छीमारांपासून सगळ्यांना जाळ्याचा आस निश्चित करा. तशा प्रकारचे जर प्रोडक्शन करणारी जर कारखाने असतील त्यांच्यावर बंदीच घाला ना. सरकारला ती करायची भूमिका नाही आहे. सरकारला केवळ यांच्यात वाद वाढवून फक्त मतांचं राजकारण करायचं आहे, बाकी काही नाही. सरकारचा वाईट हेतू काय आहे? काहीच नाही. सरकारचा चांगला हेतू आहे राजकारणाचा, किंवा मी जिंकलो पाहिजे, ही आग लावून मी जिंकलो पाहिजे, हा त्यांचा हेतू आहे. त्यांना काही त्यांच्या तुमच्या दुःखाची देणं घेणं काही नाही, तुमच्या आर्थिक परिस्थितीची देणं घेणं काही नाही. तुम्ही शिकले पाहिजे, तुमची मुलं मोठी झाली पाहिजे, तुम्हाला डॉक्टरच्या कॉलेजमध्ये शिकायला प्रवेश मिळाला पाहिजे, इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश मिळाला पाहिजे, आयआयटीत प्रवेश मिळाला पाहिजे असं सरकारला अजिबात वाटत नाही. सरकारने डिक्लेअर करावं काय धोरण केलंय मच्छीमारांसाठी. ते अशा ह्याच्यासाठी रिझर्वेशन जर केलं असेल तर सरकारने डिक्लेअर करावं ना, मच्छीमारांसाठी काही खास रिझर्वेशन ठेवलं असेल तर. नाही ठेवलेलं आहे. आणि आजपर्यंत सरकारची काय मदत करतं वेगवेगळ्या नुकसान भरपाई नैसर्गिक आपत्ती ही 200-500 रुपयाची असते. सरकारने सांगावं ना आमच्यासाठी काय केलंय त्यांनी. ते एनसीडीसी सारखी योजना होत्या बोटी देण्याची, त्या योजना बंद करून टाकल्या. आणि खोल समुद्रातल्या मासेमारीसाठी बोटी बांधण्यासाठी एक योजना बनवलेली आहे, पण आमच्याकडे बंदर आहेत का? सुरक्षित बंदर नाहीत. खोल समुद्रातल्या बोटी कोण तयार करणार? इच्छा असूनही आम्ही करू शकत नाही. मग सरकारने आधी या सगळ्या गोष्टी पुरवल्या, त्याच्यानंतर सरकारने कायदे करावे. असं म्हटलंय की बोट कुठे सापडली ते कळून येत नाही तरी मला दंड लावा. तहसीलदारांची ऑर्डर आहे. बोट कुठे? लोकरे साहेब तहसीलदार आहे, त्यांना विचारा, त्यांना विचारा तुम्ही की वेंगुर्ला तहसीलदार बोट कुठे सापडली कळून येत नाही. बोट पिशवीच्या अधिकाऱ्यांनी धरलेली नाही, गावाल्यांनी धरलेली आहे, स्पष्ट लिहिलेलं आहे, तरी मला शिक्षा केलेली आहे. म्हणजे तुम्हाला कायदाच कळत नाही. तुम्हाला ज्यावेळी जजचे अधिकार प्राप्त होतात त्यावेळी जजप्रमाणे वागा ना तुम्ही. कळलं का? मी तुम्ही तो कायदा समजूनच घेत नाही. तर अशा वेळी ह्यांच्याकडे काही केस द्यावी? एक तर त्यांनी अभ्यास करावा आणि नंतर आरोप सिद्धल्यानंतर बोटी जप्त करायच्या, काय त्या करायच्या. तर दुसरीचे अधिकारी काय करतात? बोट सापडली अवरुद्ध करून ठेवा. तुम्हाला दिलंय काय अधिकार कायद्याने? तुम्ही आधी आरोप सिद्ध करा ना. तुमचं एकतर्फी म्हणणं म्हणजे कायदा झाला. आरोप सिद्ध करा तुम्ही आमच्यावरचे. कुठची बोट पकडून आणायची? त्या दिवशी गोपी शेटची बोट पकडली, त्याच्यावरती जनरेटर नाही काय नाही, माफी मागितली कोर्टात, अधिकाऱ्यांनी माफी मागितली, नजर दुखी नाही झालं. हा काय पोटशूळ आहे तुमचा? कशासाठी करताय तुम्ही? पैशासाठी करताय का? हा बोटीवरती काहीच नाही. नुसती बोट रिकामी बोट पकडून ते ह्याच्यात नेली, जप्त केली तिथं, कोर्टासमोर हजर केली. बोटीवरती एलईडी पण नाही, लाईट पण नाही, जनरेटर पण नाही. केवळ तांडला तर तांडेल हे आमचे असतात ना, त्यांना भाषा मराठी येत नाही, केवळ बोलतात, काय लिहिलंय ते कळत नाही. समुद्र त्यांची पद्धत अशी आहे की कोऱ्या कागदावरती सह्या घेतात आणि नाव घेतात आणि फोन नंबर घेतात, मालक कोणते विचारतात आणि येतात. आणि हे नंतर व्हॉट्सअपने पाठवून देतात, काहीतरी लिहितात आपल्या मनाला वाटत असतं, व्हॉट्सअपला पाठवून देऊन तुमची बोट अवरुद्ध केली आहे, हे झालंय ते झालंय, आम्ही लाईटच्या मासेमारी करत होतो असं तर काय काय स्टेटमेंट रेकॉर्ड करतात.
तिथं स्पॉट पंचनामा करा ना जिथं पकडता तिथं. आमचं म्हणणं स्पॉट पंचनामा करा, कारण कायद्यात जे काय दिलंय ते तुम्ही अधिकार वापरा, आम्ही त्याच्या विरोधात नाही, पण चुकीच्या पद्धतीने कायद्याची अंमलबजावणी करू नका हे अधिकाऱ्यांना माझं सांगणं आहे. तालुक्यात परिस्थिती कार्यरत आहेत जवळजवळ 20, फक्त 20 ट्रॉलर्स कार्यरत आहे, आणि त्यांना जानेवारीपासून 12 नॉटिकलच्या बाहेर, महाराष्ट्र सागरी हद्दीच्या बाहेर फिशिंगचे परवाने दिलेला आहे, फिशिंग करण्यासाठी दिलेला आहे. तुम्ही सांगा, आपण 12 नॉटिकलच्या बाहेर फिशिंग करतो, त्याचा परिणाम आपल्या छोट्या मच्छीमारावर किती होत असेल. या उलट हजारोच्या संख्येनं मलपीचे येतात बोटी, आणि ते 10 वावापासून महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत करतात, आणि त्यांची एक बोट आमच्या 4% नेट एवढा मासळी जमा करते एक बोट. आणि अशा हजारो बोटी आपल्या महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत 10 वावापासून फिशिंग करता. मग कोण यांच्यावर परिणाम करतो आहे छोट्या मच्छीमारा? महाराष्ट्र सागरी हद्दीच्या बाहेर करणारा पर्ससेन धारक करत आहे की मलपीच्या ट्रॉलिंग बोटी, हजारोच्या संख्येने येणाऱ्या ट्रॉलिंग बोटी करत आहे हे मला कळत नाही. दुसरं म्हणजे सांगा, शासनाने आमचे वडिलोपार्जित आमचा पर्ससेन धंदा आहे, शासनाने ते आमचे अधिकार जानेवारीपासून हिरावून घेतलेले आहेत. आम्हाला 12 नॉटिकलच्या बाहेर डीप सीला मच्छीमारी करण्याची परवानगी दिलेली आहे. डीप सीला असे कोणता धंदा आहे जो प्रॉफिटमध्ये चालतो? तो शासनाने आम्हाला करून दाखवावा, शासनाने करून दाखवावा, किंवा छोट्या मच्छीमाराने आम्हाला तो करून दाखवावा, तो आम्ही करतो. नाहीपेक्षा त्यामुळेच आम्हाला आमच्या पर्सनेट धारकांना LED लाईट करण्याचा मोह होतो. का? तर तिथे इतर दुसरा कोणताही धंदा चालणार नाही, फक्त एकच धंदा प्रॉफिटमध्ये चालू शकतो, तो LED लाईटचा, आणि तो करण्याचा मोह या शासनाच्या मूर्ख धोरणामुळे मच्छीमारावर आलेला आहे. माझी एक अशी मागणी आहे शासनाकडे की आमचे जे अधिकार आहेत ते आम्हाला परत द्या. आम्हाला झिरो नॉटिकलपासून आम्हाला पर्ससेन चालवण्याचे अधिकार पूर्वीप्रमाणे द्या. नाहीपेक्षा आम्हाला LED लाईट करण्याचे, जर डीप सीला आम्हाला फिशिंग करायचे हे देत असाल तर आम्हाला LED लाईट करण्याचे अधिकार द्या. तर ते गेलेले बोटी पकडायच्यासाठी त्यांनी हायस्पीडच्या बोटींना मलपीच्या पकडण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर ते अटॅक झाला, आणि त्याची तक्रार त्यांनी वेंगुर्ला पोलीस स्टेशनला केलेली आहे रात्री. तुम्ही त्यांना विचारा, कारण त्यांनी केलेली आहे काल रात्री तक्रार जाऊन, काल गेलेले ते तक्रार करायला. म्हणजे ते लोक अशा पद्धतीने मासेमारी करतात, त्याविषयी आमचे लोक काही बोलत नाही, कधीच बोलत नाही, त्याविषयी चक्र ब्रश शब्द सुद्धा काढत नाही, कळलं काय? आणि तुम्ही आम्हालाच, आमची, आम्ही स्थानिक आहोत, घरं आमची इथे आहेत, म्हणून तुम्ही आम्हाला धोकटत बसता. पर्सिंची व्याख्या केली आहे, आम्ही म्हणतो बंदीच नाही, ही आमची रापण आहे, फक्त आम्ही किनाऱ्याकडे ओढण्याऐवजी विंताच्या सहाय्याने समुद्रात ओढतो, बस एवढंच म्हणणं आहे. आणि इलिगल म्हणत असाल तर सरकारचा कायद्याचा GRM आता सगळ्यांना तुम्ही पाठवलं सगळ्यांना ना, तो पाठवा, तो दिलेलाच आहे. 3 ऑगस्ट 1917 GRI भारत सरकारचा, तुम्ही भारतीय क्रू घ्या, इथं नोंदणी केलेली कुठची नौका असू दे, तिथं मासेमारी करा. कायद्यात मासेमारीचे प्रकार सुद्धा नमूद नाहीत, बुक फिशिंग करावी, गिल नेटिंग करावी, पर्सी नेट करावी, ट्रॉलिंग करावी, हे प्रकार वगैरे सगळं हे इंटरनल सर्क्युलरने फिशरीज डिपार्टमेंटने आणलेलं आहे. कायद्यात मासेमारी लायसन एवढं दिलेलं आहे, प्रकार कुठेही दिलेले नाहीत, तरी आम्ही ते मान्य करतोय का? कारण कायद्यात नाही ते मान्य करतोय, इंटरनल सर्क्युलर मान्य होत नाही कायद्यात. त्यांनी सांगावं, दाखवावं हे दिलंय म्हणून कायद्यात, त्यांनी नमूद करून सांगावं हे कायद्यात दिलंय कुठेतरी म्हणून. कुठचे मासेमारी प्रकार दिले आहेत, LED वगैरे मासेमारी प्रकार कुठे कायद्यात दिले, त्यांनी मला सांगावं ना. जे कायद्यात नाही त्याचं बंधन घालण्याचे तुम्हाला कोणी अधिकार दिलाय का? कोणी अधिकार सांगा ना. उद्या तुम्ही काही काढाल, तुम्ही कॅप घालून समुद्रात जायचं नाही, केस डोक्यावर ठेवून समुद्रात जायचं नाही, जॅकेट घालून तुम्ही जायचं नाही, हा
अन्नधान्य घेऊन तुम्ही जायचं ना, हे सगळे कायदे आम्ही पाळायचे नसलेले कायदे आहेत. तुम्ही काही काढाल कायद्यातलं आम्हाला मान्य नाही. कायद्यातल्या व्याख्या सुस्पष्ट करा, त्याच्यानंतर कायद्याची अंमलबजावणी करा.